श्रावण महिन्यामध्ये येणारी पुत्रदा एकादशीचे महत्व श्रावण महिन्यामध्ये शुक्ल पक्ष एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात या दिवशी भगवान विष्णूच्या जनार्दन रूपाची पूजा केली जाते भक्तिभावपूर्ण मनाने हे व्रत करण्यामुळे सर्व कामनांची पूर्तता होते पुत्रप्राप्तीची इच्छा करणाऱ्यांनी हे व्रत अवश्य केले पाहिजे श्रीकृष्ण म्हणतात धर्मराजा तुला पुत्रता एकादशीचे महत्त्व सांगतो ऐक पूर्वी कृतयुगाच्या समाप्तीची वेळी द्वापर युगाच्या आरंभी महिष्मत नगरीमध्ये महिजित नावाचा अत्यंत दानशूर धार्मिक शूर कर्तव्यदक्ष असा राजा होता तो दक्ष असल्याने प्रजेचे त्याच्या विलक्षण प्रेम होते राज्यात भरपूर अन्नधान्य प्रजा आरोग्य संपन्न कामधंदे शेती यांच्यामध्ये प्रगती होती अशा प्रकारे ग्रहसौख्य प्रजासुख यामध्ये तो भाग्यशाली होता राजालाही सर्व सुखे सुखकारक वाटत नव्हती कारण राजाला पुत्र संतान नव्हते निपुत्रिक मनुष्य किती श्रेष्ठ श्रीमंत असला तरी पुत्र संतान नसेल तर आभागी पापी असे जन्मत होते जसजसे वय वाढू लागले तसतशी राजाची चिंता वाढू लागली संतान प्राप्तीसाठी अनेक दाने पुण्यकर्म यज्ञ हवन उपवास असे उपाय केले एके दिवशी राजाने राज्यातील विद्वान ब्राह्मण लोकप्रतिनिधी राज्यसभेतील मंत्रीगण यांना एकत्र एक बोलावले व राजा म्हणाला प्रिय प्रजाजन मी आजपर्यंत जन्मात कोणतेही पाप केले नाही माझ्या राज्याच्या कोशागरात अन्यायाने मिळवलेले द्रव्य नाही मी कधीही देवताच्या मंदिरातले सद्ग्रस्तांना कष्ट देऊन अथवा ब्राह्मणाचे द्रव्य जबरदस्तीने लुटले नाही दुसऱ्याच्या मालकीची वस्तू पूरक घेतली नाही प्रजेवर अन्यायकारक कर लादला नाही मी प्रजेचे पुत्रवत पालन करतो ब्राह्मण संन्याशी यांना भरपूर दान दक्षिणा देतो न्यायाच्या रक्षणासाठी अपराध्यांना जबरदस्त शासन करतो कोणाचाही तिरस्कार केला नाही सर्व धर्मीयांना ज जा जातीतील लोकांना समान वागवतो सज्जनाचा सतत आदर सन्मान करतो अशा प्रकारे धर्माने राज्य करून सुद्धा मला पुत्र संतान नाही यासाठी मी अत्यंत दुःखी आहे याचे काय कारण असेल राजेचे बोलणे ऐकून राजाच्या मंत्रिगणांना आपतेष्टांना पुरोहित वर्गाला प्रजेच्या प्रतिनिधींना दुःख झाले त्यांचे मन हेलावून गेले राजाने बोलावण्यापूर्वीच आपण काही पर्याय सोसायला पाहिजे होता परंतु आपण आपल्या सुखाचा विचार करत राहिलो आणि त्या सुखाच्या परिपूर्तीसाठी राजाकडून अपेक्षा करत राहिलो राजाच्या दुःखाचा विचारच केला नाही त्याचे दुःख किती तीव्र आहे हे आता आपल्याला कळले आता मात्र निष्कीर्ण आता काहीतरी केले पाहिजे असा विचार करून काही प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी उठून म्हणाले महाराज आतापर्यंत आम्हा प्रजेचे आपण हितरक्षण केले आपली व्यथा प्रजेची व्यथा आहे आताच आम्ही लोककल्याणाचे उपायाचे चिंतन करणाऱ्या संताकडे जाऊन काही उपाययोजना करता येते का ते विचारतो असे म्हणून राजा महीजितेच्या समस्येवरील उपायासाठी लोकप्रतिनिधी आणि मंत्रिमंडळ मोठमोठ्या साधूच्या मुनींच्या दर्शनाला गेले शोधकार्य चालू असताना एका आश्रमात एका अत्यंत वयोवृद्ध धर्मज्ञानी मोठे तपस्वी ईश्वर चिंतनात तल्लीन असलेले निराहारी जितेंद्रिय जितात्मा जितक्रोध सनातन धर्मातील गुणतत्वाचे जाणकार सर्वशास्त्राचे ज्ञाता महात्मा लोमेश ऋषींना त्यांनी पाहिले आणि राजाचे शिष्टमंडळ विचारविनिमय करीत फिरत फिरत आश्रमात आले त्यांना कळले की एक कल्प व्यतीत झाल्यावर त्याच्या अंगावरील एक रोम गळून पडतो शरीरातील सर्व रोम गळून पडल्यावर त्यांना मृत्यू येणार एवढे प्रदीर्घ आयुष्य लोमेश ऋषींना ईश्वराने लोककल्याणाच्या कार्यपूर्तीसाठी दिले होते राजाचे शिष्टमंडळ आश्रमात येताच शिष्यांनी त्यांचे स्वागत केले बसायला सांगितले येण्याचे प्रयोजन विचारले लोमेश ऋषी त्यांना भेटायला आले सर्वांना उठून त्यांना प्रणाम केला ऋषी त्यांच्यासमोर बसले आणि म्हणाले संकोच आपली समस्या सांगा मी आपल्या हितासाठी जे उचित ते करीन सर्वांना धीर आला ते म्हणाले महर्षी आपण ब्रह्मदेवापेक्षा अधिक सर्वज्ञ आहात तरी आम्ही आमची व्यथा सांगतो नगरीचा धर्मात्मा राजा प्रजेचे पुत्रवत पालन करतो तरी तो पुत्रहीन आहे राजेच्या या दुःखामुळे आम्ही पण दुःखी आहोत आपल्या दर्शनाने आमची समस्या दूर होईल असा आमचा विश्वास आहे कृपा करून राजाला पुत्र होईल असा उपाय सांगा हे प्रजाप्रतिनिधीचे बोलणे ऐकून लोमेश ऋषी स्तब्ध झाले त्यांनी डोळे मिटून ध्यान लावले राजेच्या पूर्वजन्माचा व्रतांत माहिती करून घेतला आणि ऋषी स्नेहपूर्वक आवाजात म्हणाले सज्जनानो ऐका तुमचा राजा पूर्वजन्मी निर्धन वैश्य होता निर्धन असल्यामुळे त्याने धनप्राप्तीसाठी अनेक निंद्यकर्मी केली तो एका गावाहून दुसऱ्या गावाला व्यापारासाठी जात असे व्यापाऱ्याच्या व्यापात त्याचे पुण्यकर्म करण्यासाठी फारशी वृत्ती नव्हती एकदा व्यापारासाठी हिंडत असताना त्याला तहान लागली म्हणून तळ्यावर पाणी पिण्यासाठी गेला तेथे एका वासरासहित गाय पाणी पिण्यासाठी आली याने या गायीला काठीचा तडाखा देऊन हाकलले सज्जन हो या पाप कर्मामुळे तुमच्या राजाला पुत्र संतान प्राप्त होत नाही यावर ते म्हणाले यावर काही उपाय सांगा ऋषी म्हणाले प्रजेने तुम्ही निष्ठापूर्वक पुत्रदा एकादशीचे व्रत करून राजाला अर्पण कराल तर त्या पुण्याने राजाला पुत्र प्राप्ती होईल सर्वांना हा उपाय मान्य झाला त्यांनी लोमेश ऋषीचे आभार मानले त्यांना नमस्कार करून सर्वजण महेशमती नगरीला आले राजाला सर्व व्रतांत सांगितला नगरीमध्ये दौंडी देऊन सर्व प्रजेला पुत्रता एकादशी करण्याची आज्ञा दिली राजा राणी मंत्रीगण पुरोहित वर्ग प्रजेचे प्रतिनिधी नगरीतील प्रजा सर्वांनी मिळून भक्तिभावाने विधीपूर्वक एकादशी व्रत केले रात्री भजन कीर्तन आणि जागरण केले द्वादशीला राजाला पुण्यफल अर्पण केले त्या पुण्याच्या प्रभावाने राजाला सुंदर तेजस्वी पुत्र झाला शुक्ल पक्षातील या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात अशा प्रकारे पुत्र एकादशीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद